बाप्पाच्या आगमनाआधीच मुंबई आणि पुण्यामध्ये गणेश भक्तांची खचून गर्दी झाल्याचं दृश्य पाहायला मिळालं। मुंबई आणि पुण्यातली ही दृश्य आहेत। बाप्पाच्या आगमनाआधी बाजारात खचून गर्दी झाल्याचं दृश्य मुंबई आणि पुण्यात दिसलं, त्याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौधरी। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे पुण्यात मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते। काही भागांमध्ये गर्दी नाही, मात्र आपण सध्या ज्या ठिकाणी गर्दी माझ्या पाठीमागे पाहत आहात हा परिसर आहे महात्मा फुले मंडईचा। आपण हे जे दृश्य पाहतो आहोत, दोन्ही बाजूला दुकानांची गर्दी आहे, मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी, वाहनांच्या रांगा आपल्याला पाहायला मिळतात। सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला आहे। उद्या गणरायाचं आगमन होतंय आणि त्यासाठी खरेदी करण्यासाठीची ही सगळी गणेश भक्तांची गर्दी आपल्याला या फुलांच्या मार्केटमध्ये पाहायला मिळते। फुलांची खरेदी करण्यासाठी गणेश भक्त घराच्या बाहेर पडलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर ही गर्दी आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो आहोत। एकूणच प्रशासनाच्या माध्यमातून वारंवार सोशल डिस्टन्सिंग ठेवा असं सांगितलं जात आहे। सगळे सांगितलेले नियम अंमलात आणणं गरजेचं असताना देखील पुणेकर मात्र प्रशासनाचं ऐकताना दिसत नाहीत। कोरोनाचा संसर्ग, कोरोनाचा फैलाव पुण्यात मोठ्या प्रमाणात वाढतोय। कोरोना रुग्णांचे आकडे मोठ्या प्रमाणात पुण्यात वाढतानाचं दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हे जर आकडे असे वाढू द्यायचे नसतील तर ही गर्दी कमी होणं आणि हा जो उत्सव आहे तो लवकरात लवकर आपण ही गर्दी आटोक्यात आणून अत्यंत साधेपणानं साजरा करण्यासाठी प्रयत्न करणं तितकंच महत्वाचं आहे। कॅमेरा पर्सन निकेतन सोबत मी ज्ञानेश्वर चौतमल, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।